नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. चौदा वर्ष चिमुकली सोबत गैरव्यवहार केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक. विवाहित महिलेने लग्नास नकार दिल्याच्या निषेधार्थ महिलेला केली मारहाण. आणि भावाला जामिनावर सोडून देतो म्हणून केली 60 लाख रुपयांची खंडणीची मागणी. चारही आरोपी जेरबंद. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूरमध्ये 14 वर्षीय मुलीला फूस लावून तिच्यासोबत अनैतिक प्रकार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना 9 फेब्रुवारी रोजी घडली होती. आरोपी शाहरुख शकील शेख याला जरीपटका पोलिसांनी अटक केली असून आरोपीला 5 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीला 14 वर्षीय मुलीने तिच्यासोबत गैरप्रकार झाल्याची तक्रार जरीपटका पोलीस ठाण्यात केली होती. आरोपीने मुलीला फूस लावून तिच्याशी जवळीक वाढवली आणि 9 फेब्रुवारी रोजी नारा रोडजवळ तिच्यासोबत बळजबरीने अनैतिक प्रकार केले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी शाहरुख शकील शेख याला अटक केली असून त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच पोलिसांचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली. बाई 15 तारखेला एका 14 वर्षीय मुलीने तिच्या आई वडिलांसह येऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. आरोपी शाहरुख शकील शेख वय 20 वर्ष हा यशोधरानगरच्या हद्दीत असलेला आरोपी आहे. या आरोपीने या लहान मुलीला फूस लावून तिच्याशी जवळीक वाढवून तिच्याशी ओळख वाढवून तिच्याबरोबर अनैतिक प्रकार करण्याचा प्रकार केलेला आहे. याबाबत अपराध क्रमांक 96/22 पोलीस स्टेशनला दाखल आहे. गुन्ह्यात आरोपी अटक आहे. आरोपीला 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. नाही, ती लहान मुलगी आहे. 14 वर्ष वयाची मुलगी आहे. आई वडिलांसह राहते. वडील वाईनशॉपमध्ये काम करतात. सामान्य कुटुंब आहे आणि दयानंद हायस्कूलमध्ये ती शिकली. त्यामुळं लहान मुलीला थोडीशी तिच्याशी ओळख वाढून शाळेच्या इथे चक्र मारून घराच्या इथे चक्र मारून हा मुलगा त्रास देत होता आणि त्यानंतर तिला नारा रोडकडे घेऊन जाऊन त्याने गैरप्रकार तिच्याशी केलेला आहे. 15 फेब्रुवारी रोजी 34 वर्षीय महिलेला रात्री 12:30 वाजेच्या दरम्यान घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. तर आरोपी शुभम शिर्के याला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. 15 फेब्रुवारी रोजी आरोपीने सदर महिलेला चाकूने मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. आरोपीने महिलेला लग्नाची मागणी घातली होती. ती नाकारल्याने आरोपी महिलेचा पाठलाग देखील करत होता. त्यामुळे महिलेने 2 ते 3 घरं बदलली. परंतु 15 फेब्रुवारीला रात्रीच्या दरम्यान महिलेच्या घरी शिरून आरोपीने महिलेला व तिच्या पतीला मारहाण केली. जरीपटका पोलिसांनी आरोपी शुभम शिर्के याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली. यातील फिर्यादी महिला आहे 34 वर्षाची. ती 12 खोली परिसरात किरायाने राहते. महिलेला 3 मुलं आहेत एकूण. तिचा पहिला पती मयत झालेला आहे 10 वर्षापूर्वी. त्याच्यापासून तिला 2 मुलं आहेत आणि नंतर त्यानंतर ती तिचं दुसरं लग्न झालेलं आहे. दुसऱ्या पतीबरोबर ती गेल्या 8 वर्षापासून राहते. त्यापासून पण 1 मुलगा आहे. सध्या आरोपी जो आहे शुभम जगनू शिर्के व 21 वर्ष याने थोडंसं तिला एकटी राहत असताना तिला लग्नाची मागणी घातली आणि माझ्याशी लग्न तर म्हणून मागू लागला. तिचा पाठलाग करत होता. त्या कारणाने फिर्यादीने 2-3 वेळा घर बदलली. परंतु तारीख 15 रात्रीच्या 3 वाजेच्या दरम्यान ही फिर्यादी व तिचे पती घरात झोपलेले असताना आरोपीने त्यांच्या घरात घुसून त्याच्यावर हमला केलेला आहे आणि म्हणून 307/452 प्रमाणे अपराध क्रमांक 97/22 पोलीस स्टेशनला दाखल आहे. यातील आरोपी अटक आहे. आरोपीची कस्टडी घेतलेली आहे आणि तपास चालू आहे. नाही, एकटाच आरोपी होता. एकच आरोपी होता. नाही, तसा काही प्रकार नाही आहे. फिर्यादीने 2-3 वेळा हा त्रास देतो म्हणून स्वतः घर बदललेलं आहे
आणि दोघांमध्ये कुठलंही रिलेशन नाही आहे. फिर्यादी 34 वर्षाची महिला आहे, आरोपी 21 वर्षाचा पुरुष आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये त्याचे काही संबंध नाही. आरोपी वयाचा वगैरे काही गुन्हा दाखल आहे? नाही नाही, आरोपीवर काही रेकॉर्ड नाही, पूर्व रेकॉर्ड नाही. लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये जेरबंद असलेल्या लहान भावाला जामिनावर सोडवून देतो असे सांगत 60 लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या 4 आरोपींना तहसील पोलिसांनी अटक केली आहे. गोमतीनगर रहिवासी अनुप नागरिया याला लकडगंज पोलिसांनी विविध कलमांतर्गत अटक केली असता अशोक वजानी याच्यासह 3 आरोपींनी यांनी अनुपला जामीनवर सोडवून देतो असा प्रस्ताव अनुपच्या भावाकडे ठेवला, ज्यासाठी त्यांना 60 लाख रुपये खंडणी मागण्यात आली होती. अनिल यांनी चौघांवर विश्वास ठेवत त्यांना 30 लाख रुपये दिले होते. अनुप नागरिया यांनी तहसील पोलीस स्टेशनमध्ये सदर प्रकरणाची माहिती देत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी मनोहर वजानी, अशोक वजानी यांच्यासह 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. जरा गुन्हा गंभीर स्वरूपाचा, त्यामुळे नाव एक्सपोज करता येणार नाही मला. आणि त्यामध्ये 2 आरोपी आम्ही अटक केले आहेत, त्यांचं पीसीआर पण काल प्राप्त केलं आहे. 21 तारखेपर्यंत पीसीआर मिळालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये जे 30 लाखही त्यांनी घेऊन फिर्यादीकडनं घेऊन ज्या व्यक्तीकडे पोहोचवलेले आहेत, जळगाव म्हणा किंवा ज्या ठिकाणी त्यांनी पोहोचवलेले आहेत, त्याबाबतचा तपास आम्ही करत आहोत. त्यामध्ये 2 आरोपी आम्ही जे कुरिअरचे आहेत त्यांना अटक केले, अटक करून त्यांचा मी पीसीआर घेतला आहे 21 तारखेपर्यंत. आणि काल परत त्यांच्या इंटरोगेशनवरून आणि इतर तपासावरून परत 2 आरोपींना आम्ही अटक केलं आहे, त्यांचा आता आम्ही आज पीसीआर घेतो आहे. सध्या तपासामध्ये असल्यामुळे या सविस्तरमध्ये अशी बोलता येणार नाही. सर, यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचा बोलल्या जात आहे, नेमकं कुठपर्यंत सत्य काय सांगतो? नाही सर, त्याविषयी सध्या मी मला काय सांगता येणार नाही, कारण तो तपासाचा भाग आहे. सगळ्या संपूर्ण तपास झाल्यानंतर त्याविषयी बोलत आहे. सध्या त्याविषयी बोलणं मला ठीक राहणार नाही. तपास सध्या चालू आहे. एका त्यांनी त्यापैकी एका अशोक या अशोक वंजन यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांनाच कोर्टात प्रोड्यूस करतो आम्ही. असं त्यांनी ते कबूल केलं की आम्हाला 25 लाख मिळाले आणि 5 लाखाविषयी आम्हाला फोन तपासून करायचं आहे आणि ते पैसे रिकवर करायचे, पण तो तपासाचा भाग आहे. पण त्यांनी कबूल केलं असं केलं. हवाला कुठे कुठे करण्यात आला, कुठून कुठे करण्यात आला आणि कुणाला देण्यात आलं? सध्या आता ते तपासा दरम्यान त्यावर्षी नाही सांगता येणार. मग सध्या तपास चालू आहे त्याविषयी. आतापर्यंत 4 आरोपी अटक करण्यात आले आहेत. राज्य आपदा विमोचन बल नागपूर आणि धुळे या 2 दलांमध्ये 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक ट्रॉफी स्पर्धेसाठी सादरीकरण करण्यात आले होते, ज्या दोन्ही दलातील जवानांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवत भूकंप, पूर तसेच इमारत कोसळताना काय परिस्थिती असते आणि त्यात कामगिरी कशी पार पडते याचे प्रदर्शन केले. हमारे रेस्क्यूअर ने चेक करना चाहिए कि कोई विक्टिम है, अंदर जाके भी देखना चाहिए कोई है. एक तरीका चॉपर के माध्यम से, दूसरा तरीका बाय रोड. और यहाँ पे देखें, ये रेस्क्यूअर इसे कुछ दिनांक 14 और 15 फरवरी रोजी नागपुर ये थे फील्ड क्राफ्ट ट्रॉफी 2022 राज्य आपत्ती प्रतिसाद दल ह्याचे धुले आणि नागपूर दोघा टीमचा एक डेमॉन्स्ट्रेशन घेण्यात आला होता. त्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये दोघा टीम्सने खूप चांगले प्रकारे प्रदर्शन केला. त्यांनी भूकंपची परिस्थितीमध्ये या जे फ्लडची अवस्था असते, वाढची परिस्थिती असते, या काही हाय राईज बिल्डिंगच्या स्ट्रक्चर कोलॅप्स ज्यावेळी होते, त्याप्रकारे कशा प्रकारे ते आपत्तीमध्ये जे लोक आहे त्याचे जीव धोक्यात आलेला आहे, त्यांना आपला जीव धोक्यात घालून कशा प्रकारे बाहेर काढायचे आणि मानवताची अशी सेवासाठी ते सतत कायम आहे, त्याची कंटिन्युअस ते पूर्ण वर्षामध्ये रिहर्सल असते आणि ते रिहर्सल दरवर्षी त्याची मागचे 6 वर्षापासून खूप चांगली झालेली आहे. आजची आणि कालची जे डेमॉन्स्ट्रेशन आहे त्यामध्ये मागच्या वर्षापासून आणि पुढे आमची अपेक्षा अशी आहे की SDRF जे आहे ते मानवताची सेवासाठी खूप चांगले प्रयत्न करतील आणि नवीन ते नवीन जे प्रकरण आहे त्यामध्ये ऑपरेटर्स आहे त्याचा यूज करण्यात आलेला आहे, जसे प्रकारे ड्रोन कॅमेराज आहे आणि ते नवीन ते नवीन प्रकारचे कॅमेराज वगैरेचा यूज केला आहे, कटर मशीन्स नवीन चा वापर केला आहे
असे नवीन उपकरणचा वापर करून आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस करून SDRF जे आहे ते महाराष्ट्र राज्याची सेवासाठी सतत कायमबद्ध आहे। धन्यवाद। नागपुरात खासगीकरणासाठी केंद्र सरकारने आणलेला 2021 विद्युत कायद्याविरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या विभाजित महानिर्मिती महावितरण व महापारेषण कंपनीमधील कामगार अभियंते आणि अधिकारी यांच्या 25 संघटना दिनांक 16 व 25 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यभर निदर्शने व आंदोलन करणार आहेत। संघर्ष समितीमधील सहभागी कामगार संघटना केंद्रीय झोन मंडळ विभाग व शाखा पदाधिकारी यांना केंद्रीय कार्यकारिणीकडून निर्देश आहे की त्यांनी नोटीसमध्ये सह्या केलेल्या वीज उद्योगातील सहकारी संघटनांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर द्वारसभा घेऊन निदर्शने करावी। त्यानुसार नागपूर परिमंडळातील सर्व सहकारी संघटना सभासद पदाधिकारी यांना सर्वांनी सोबत घेऊन सर्व कामगारांपर्यंत आंदोलन व द्वारसभेची माहिती एकत्रित भेटून सोशल मीडिया वार्ताफलकद्वारे द्यावी। तसेच विद्युत भवन काटोल रोड नागपूर कार्यालयासमोर दुपारी 1:30 होणाऱ्या द्वारसभेसाठी केंद्र सरकारच्या विद्युत कायद्याविरोधात निदर्शने करण्यात येणार आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या विद्युत कायदा 2021 जो केंद्र सरकारनं खाजगीकरणाच्या उद्देशानं या देशामधल्या संपूर्ण ऊर्जा उद्योगाचं खाजगीकरण, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधल्या सर्व तिन्ही कंपन्यांचं खाजगीकरण, या खाजगीकरणाच्या उद्देशानं जो कायदा केंद्र सरकारनं पार्लमेंटमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जो कायदा आतापर्यंत सर्व सर्क्युलर झालेला आहे देशभर, त्याच्या विरोधामध्ये हे खाजगीकरण होऊ नये या मागणी करता देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेला हे आंदोलन आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामधल्या तालुका पातळीपर्यंत सर्व कामगार कर्मचारी विनंती अधिकारी या पद्धतीनं या द्वारसभेमध्ये आहेत। याच्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की महानिर्मिती वीज निर्मिती कंपनी जी आहे ती वीज निर्मिती कंपनी गेल्या 35 वर्षापासून जितके महाराष्ट्रामधले जलविद्युत केंद्र आहेत त्या सर्व जलविद्युत केंद्राचं पूर्ण कामकाज हे महाजनकोकडे 35 वर्षापासून आहे। एकाच घडीला या सरकारनं आदेश काढून हे सर्व जलविद्युत केंद्र खाजगी उद्योजकांना देण्याकरता एक आदेश काढलेला असून एक कमिटी त्यांनी स्थापित केली आणि त्या कमिटीमध्ये कमिटीच्या स्थापनेच्या वेळेस स्पष्टपणे म्हटला गेलेला आहे की हे सर्व जलविद्युत केंद्र खाजगी उद्योजकांना द्यायचे आहेत आणि या कमिटीनं 3 महिन्यामध्ये आपला अहवाल सादर करावा राज्य सरकारला, असाही निर्देश आहे। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। ग्राहकांना योग्य ते पेट्रोल देण्याऐवजी पेट्रोल कमी भरल्याची बाब वाडीतील सरकारी भारत पेट्रोल पंपावर रात्री 11 सुमारास घडली। रिपोर्टिंग करणार आहे, तो मोबाईल घेऊन राहिला माझा, थांबा जाऊ नका तुम्ही म्हणून, आणि तो एरिया मॅनेजरला पण भेटून देऊ। अरे तो माझा मोबाईल घेऊन राहिला, माझ्या तर ओळखत नसेल ना मला। नाही नाही, पण त्यांनी अरेरेची भाषा बोलली ना, बघू ना त्याचं मालकाचं नाव खालका करा। ऑल इंडिया रिपोर्टर, पकडी बॅग लावतो, मंगळवारी वाडीची रहिवासी डॉक्टर अर्जुन खाडे यांनी रात्री 10:30 वाजता त्यांची दुचाकी भारत पेट्रोल पंपावर नेली।
त्यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल 6 लिटर 920 ml भरले, परंतु पेट्रोल कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने अर्जुन खाडे यांनी कर्मचाऱ्याला जाब विचारला. तसेच संपूर्ण पेट्रोल गाडीतून काढून मोजण्याची विनंती त्यांनी केली, मात्र कर्मचाऱ्याने डॉक्टर खाडे यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना पुढे ढकलण्यात आले. त्यांनी मी त्यांना विचारलं की किती बसते याच्यामध्ये, ते म्हणजे आम्हाला तर काही माहिती नाही किती बसते ते. त्यांनी सरळ आपली मशीन सुरू केली आणि झिरो दाखवला मला आणि पेट्रोल भरायला सुरुवात केली. पण 2 दिवसाआधी मला शंका आली होती की हे लोक पेट्रोल कमी देतात, म्हणून मी आज या ही स्थिती केली की म्हटलं गाडी फुल करा. फुल केल्यानंतर त्यांना म्हटलं मीटर रिडिंगमध्ये आलं, त्यांच्या मीटर रिडिंगप्रमाणे 6 लिटर 920 ml पेट्रोल त्यांनी माझ्या गाडीमध्ये टाकलं. मला शंका आली, मी म्हटलं त्यांना मला कॅननी तुम्ही मोजून द्या बरोबर. जेव्हा त्यांनी कॅननी मोजून दिलं तर ते भरलं फक्त 6 लिटर 500 ml, 420 ml इथेही कमी पडलं. आणि मी गाडी तर काही चालवत म्हणजे पाणी ढकलत आणली नाही आहे, चालवतच आणली. माझ्याही गाडीमध्ये 1-1.5 लिटर पेट्रोल हमेशा असते. मी व्यवसायाने डॉक्टर आहे, माझी गाडी कधीही ड्राय होत नाही, धू देत नाही. आता हा जो फरक आलेला आहे, कितीचा फरक आलेला? साधारण 1.5 लिटरपेक्षा जास्तचा फरक आहे. किती? 1.5 लिटरपेक्षा जास्त. 1 लिटर पेट्रोल तुम्हाला कमी दिलं निश्चित, माझं असं थांबत आहे. त्यांनी परत वाटल्यास परत मोजून द्यावं तुमच्या समक्ष, त्यांनी माझ्या गाडीचं पेट्रोल त्यांनी काढून मोजून द्यावं, त्याच्यापेक्षा माझी वेगळी मागणी नाही आहे. आणि जर असं होत असेल तर तुम्ही पत्रकाराच्या माध्यमातून वर तक्रारी करून काही ना काहीतरी कारवाई झाली पाहिजे. इथल्या मॅनेजरांना भेटले का? मी त्यांच्याशी भेटलेल्याबद्दल हुज्जत घालतात, हमारे यहां पे चोरी होती नाही, झिरो दिखाया. इथले जे तक्रार बुक राहते त्या तक्रार बुक मध्ये तुम्ही तक्रार दाखल केली आहे? सुरुवातीला ते तक्रार बुक द्यायला तयार नव्हते, पण जेव्हा कदाचित त्यांना कोणीतरी फोन केला असेल तर मग त्यांनी मला तक्रार बुक दिलेली आहे आणि त्या तक्रार बुकमध्ये मी आता माझा तक्रार निवन केलेली आहे. डॉक्टर खाडे यांनी मनसे नेते योगेश चनापे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. मनसे कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना पेट्रोल काढून मोजणी केली असता सुमारे 400 ml पेट्रोल कमी आढळून आले. या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी ग्राहकांच्या समस्या ऐकून घेतल्या. कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पंपाचे संचालक श्रीकांत डागवेकर यांना दिली असता पंप संचालक डागवेकर पंपावर पोहोचले. काही समजण्याआधीच पत्रकारांना धमकावून पत्रकाराचा मोबाईल त्यांनी हिसकावून घेतला. या प्रकरणी वाडी पोलीस ठाण्याचे API अचल कपूर कर्मचाऱ्यांसह पंपावर पोहोचले. पत्रकार गुन्ह्याची तक्रार करणार होते, परंतु API कपूर यांनी हे संपूर्ण प्रकरण शांत करून ग्राहक व पत्रकारांची समजूत घातली. अखेर कंपनीचे पंप संचालक श्रीकांत डागवेकर यांनी ग्राहक व पत्रकारांची माफी मागितल्याने प्रकरण मिटले. आता थोड्या वेळा आधी इथे जे स्थानिक रहिवासी या वाडीतले अतुल देवगरे आणि डॉक्टर खाडे साहेब ते काही वेळाआधी तुमच्यासोबत बोललेले आहे. आम्हाला यांचा कॉल आला की भाऊ आम्हाला 2-3 दिवसापासून या पेट्रोल पंपावर कुठेतरी पेट्रोल कमी भरत आहे अशा शंका आलेल्या आहे. आणि आत्ताच थोड्या वेळ जेव्हा यांनी पेट्रोल इथे पेट्रोलचं फिलिंग केलं त्यांच्या गाडीमध्ये, ते पेट्रोलचं पूर्ण मीटर रिडिंग तुमच्या समोर तिथे समोर दिसून आलेलं आहे. जवळपास 1-1.5 लिटरचा फरक त्या मशीनमध्ये आणि ऍक्च्युअल त्यांनी मोजलं तिच्यामध्ये दिसून आलेलं आहे. इथचे व्यवस्थापक इथे कोणी हजर नाही आहे, मॅनेजर सुद्धा हजर नाही आहे. इथचे पेट्रोल पंपचे कर्मचारी हे म्हणून आलेले आहे की आम्ही गाडीमध्ये पेट्रोल असल्यामुळे जो पूर्ण आम्ही तिच्यामध्ये फिलिंग केलेली होती पेट्रोलची ती पूर्णपणे साफ आहे, पण जेव्हा ऍक्च्युअली ते त्यांची जी मोजणी झाली पेट्रोलची तिच्यामध्ये जवळपास 0.5 ते 1.5 लिटरपर्यंत त्या पेट्रोलमध्ये फरक येऊन आलेला आहे. अशा प्रकारच्या कित्येक नागरिकांनी शंका व्यक्त केलेल्या आहे, पण ज्या वेळेला तिच्या व्यवस्थापकासोबत किंवा तिचे जे फोरकोट सुपरवायझर असतात त्यांना तक्रारी केली असता हे अरेरावीची भाषा करतात आणि कोणत्याच प्रकारचं त्याला तांत्रिक किंवा टेक्निकल उत्तर यांच्या या कंपनीचा जो पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोलियम याच्याकडनं प्राप्त होत नाही. ग्रामीण भागात SC सेवा अद्यापही सुरू झालेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना उपलब्ध खासगी वाहनातून ये जा करावी लागत आहे, त्यामुळे लवकरात लवकर SC संपाचा तोडगा काढून बस सुरू करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेक तर्फे उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. रामटेकमध्ये अनेक प्रकारची खासगी वाहने उपलब्ध आहेत, मात्र ग्रामीण भागात ये जा करण्यासाठी वाहतुकीचे कोणतेही निश्चित साधन मिळेल याबाबत खात्री नाही. टॅक्सी, खासगी ट्रॅव्हल्स, बसेस किंवा जे मिळेल त्या वाहनातून प्रवास करण्याशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय नाही. मागील 3 महिन्यांपासून ST कर्मचाऱ्यांचे संप सुरू आहे. यातच शासनाने शाळा महाविद्यालय सुरू केली. ST बस सेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जाण्या येण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
पूर्वीप्रमाणे एसटीची वाहतूक पूर्ववत सुरू होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. जवळपास 75% विद्यार्थी एसटीतून प्रवास करीत असतात, त्यामुळे फक्त 25-30% विद्यार्थ्यांची उपस्थिती लागत आहे. त्यामुळे लाल परी त्वरित सुरू करावी अशी मागणी सर्वत्र जोर पकडत आहे. गेल्या 3 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी सेवा बंद आहे आणि त्यातच आता मागील 15 दिवसापासून शाळा आणि महाविद्यालय शासनाने सुरू केले. त्यातच विद्यार्थ्यांना शाळेत महाविद्यालयामध्ये येण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. आम्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेकतर्फे आज उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते मॅडम यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे की त्यांनी लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढून एसटी सेवा सुरू करण्यात यावी. म्हणून वंदना सौरंगपते यांनी एसटी सेवा सुरू करण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन केलं. रामटेकवरून जयश्री मर्जीवे यांची रिपोर्ट. जी मागणी आहे किंवा जे निवेदन दिलं आहे ती रास्तच आहे. खरोखर मागील 1-4 महिन्यापासून जे एसटी बसेस बंद आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी नागरिक यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. किंवा विद्यार्थ्यांना आता शाळा कॉलेजेस पूर्ण सुरू झालेले आहेत, परंतु विद्यार्थी त्यांना जे ग्रामीण भागातून येतात त्यांना बसेस बंद असल्यामुळे खूप अडचण भासत आहे. तर याबाबतचं जे निवेदन आहे आम्ही आपण दिलेलं ते आम्ही शासनाला मान्य जिल्हाधिकारी मार्फत पाठवू आणि याच्यात शासन लवकरच काहीतरी तोडगा काढेल अशी म्हणजे मला शाश्वती आहे. बुलडाणा जिल्ह्यातील विधी संजय पाऊरकर या लेकीने बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये दुहेरी प्रकारात प्रथम पारितोषिक पटकावले असून तिची राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीनं बुलढाण्यात जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 19 वर्षातील वयोगटात विधी पाहुरकर हिने प्रथम क्रमांक पटकावला असून तिची राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी सुद्धा निवड झाली आहे. यापूर्वी विधीने अनेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे विधी पाहुरकरने परीक्षा सुरू असतानाही काही दिवसाच्या सरावाच्या जोरावर या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले, त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. विधीने वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी खेळायला सुरुवात केली होती. विधी सध्या खामगाव येथील पारिजा स्पोर्ट क्लब मध्ये बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत असून आजपर्यंत तिने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. विधी सायना नेहवाल व PV सिंधू यांना आपला आदर्श मानते आणि यापुढे असाच उत्कृष्ट खेळ करत देशाचे प्रतिनिधित्व करायचे तिचे मुख्य ध्येय आहे. तर विधी आपल्या यशाचे श्रेय आपले गुरु व आई वडिलांना देते. माझं नाव विधी संजय पाऊरकर. मी सध्या 12th सायन्सला लक्ष्मीनारायण ज्युनियर कॉलेजमध्ये आहे. मला बॅडमिंटन खेळायचा लहानपणापासून खूप जास्त छंद होता. सध्या मी जिल्हास्तरीय, डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल असे खूप सारे टॉर्नामेंट्स खेळलेली आहे. पण आता नुकत्याच झालेले MBA चे जे मॅचेस होते डिस्ट्रिक्ट लेवलच्या त्यात मी डबल्समध्ये अंडर 19 फर्स्ट घेतला आहे आणि आता स्टेटसाठी माझी तयारी चालू आहे आणि त्यासाठी पण मी खूप जास्त हार्डवर्क करणार ज्याने की मी त्यात पण मेडल जिंकू शकेल अशी माझी प्रयत्न राहणार. गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरातील पारोळा चौफुली ते अमळनेर चौफुली पर्यंतच्या रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास मोबाईल लुटीचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू होता. या संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली असता पोलिसांनी 12 तासाच्या आत या मोबाईल चोरणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. सराईत मोबाईल चोरांची ही टोळी अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होती, मात्र दाखल झालेल्या तक्रारीची तत्काळ धुळे तालुका पोलिसांनी दखल घेत संबंधित तक्रारदाराने दिलेल्या वर्णनानुसार सदर टोळीच्या शोधात तालुका पोलीस गस्त घालत असताना त्यांनी अगदी शिताफीने या सराईत मोबाईल चोरांना पकडले. काही क्षणात पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख रुपये किमतीचे 15 मोबाईल हस्तगत केले. तसेच या टोळीने याआधी किती मोबाईल चोरले याचा देखील पुढील तपास धुळे तालुका पोलीस करत असल्याचे पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी सांगितले. तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नंदलाल भाऊराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 14-2-2022 रोजी त्यांचा मोबाईल चोरी गेल्याबद्दल त्यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि यात फिर्यादींनी आरोपींचे जे वर्णन सांगितले होते त्यावरून तसेच त्या पद्धतीचे मोडस असलेले मोबाईल चोरीतले यापूर्वी आमच्या रेकॉर्डवर असलेले आरोपी याचा उपयोग करून
शिताफीने आणि कौशल्य वापरून आमच्या तपास पथकाने तेथील कर्मचाऱ्यांनी संशयित आरोपींना आधी ताब्यात घेतले, त्यांच्याकडे विचारपूस करून त्यांनीच तो मोबाईल चोरी केला आहे याबाबत कन्फर्म झाल्यानंतर त्यांच्याकडे अधिक तपास करून 94,500 रुपयाचे इतर अजून 15 मोबाईल रिकवर केले आहेत. हे आरोपी परिसरात फिरत असताना नागरिकांशी पत्ता विचारण्याचा किंवा इतर काही बहाणा करून त्यांच्याशी बोलून संगनमत करून हातचालकीने नागरिकांचे मोबाईल हे चोरत होते. याबाबत यापूर्वी सोनगीर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे अशाच प्रकारचा, त्यातही आरोपी अटक आहे. दिनांक 14/2022 रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर 12 तासांच्या आत तपास पथकाने या आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे. याचप्रमाणे नागरिकांचे मोबाईल सदर परिसरातनं अशा प्रकारे चोरीस गेले असतील तर त्यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनने संपर्क साधावा. किती मोबाईल आणि किती किमतीचे किती मोबाईल असतात यांच्याकडे? अटक येतील आरोपितांकडून 94,500 रुपये किमतीचे 15 मोबाईल आत्तापर्यंत हस्तगत केले. पुढील तपास अजून चालू आहे. यातील एक फरार आरोपी अजून अटक करणे बाकी, त्याचाही शोध घेत आहेत पोलीस. मुंबई येथील आझाद मैदानात एसटी कर्मचारी 100 दिवस होऊन सुद्धा अजूनही दुखावट्यावर असून सरकार आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये व्यस्त आहे असे मत संपावरील एसटी कर्मचाऱ्यांचे आहे. काल संजय राऊत यांची मोठी पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये आशा होती की ते एसटी विलनीकरणावर काहीतरी बोलतील, मात्र संजय राऊत यांनी हेवे दावे दाखवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या देशाला लोकशाही राज्य मानलं जात आहे, ज्या देशाला लोकशाही राज्य मानलं, त्या लोकशाहीचा उदय उदय साऱ्या देशामध्ये केला जातोय. ज्या संस्कृतीमध्ये, ज्या संस्कृतीचा इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे, त्या संस्कृतीचा उदय उदय पुऱ्या जगामध्ये केला जातोय. या संस्कृतीमध्ये जी संस्कृती आज जगाला ज्ञान शिकवण्याची प्रयत्न करत आहे, त्याच्या घरात तुम्हाला माहिती आहे कोळशाची रात पडते. आणि आपण सांगे लोकाला आणि सिंबूड आपल्या नाकाला, तशा पद्धतीने चाललेले या लोकशाहीतले कार्यकर्ते, लोकशाहीतले महापुरुष आज ही काळीमा लोकशाहीला पासत आहेत मला असं वाटतंय. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.